नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रयास न्यूज। कधी 5 रुपयात चालवावं लागायचं घर, आज आहे करोडोंची संपत्ती। ही स्टोरी आहे रमेश बाबू नावाच्या एका न्हाव्याची। हा न्हावी सामान्य न्हावी नाही, त्याच्याकडे आहे करोडोंची संपत्ती। रमेश बाबू यांचं वय 43 वर्ष इतकं आहे। अनंतपूर बंगळूर येथील रहिवासी रमेश जेव्हा 7 वर्षाचा होता तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं। वडिलांच्या मृत्यूनंतर रमेश बाबूंच्या आईने लोकांच्या घरी स्वयंपाकाचं काम केलं, जेणेकरून मुलांना खाऊ घालता येईल। रमेशच्या वडिलांचे त्यांच्या काकांनी भाड्याने 5 रुपये महिना इतके ठरवून दुकान घेतले। रमेशचे वडील बंगळूरच्या चेन्नास्वामी स्टेडियम जवळ स्वतःचे न्हाव्याचे दुकान चालवत असत। त्या काळात 5 रुपये ही रक्कम खूप कमी होती। 5 रुपयात घर चालवणं ही खूप कठीण बाब होती। त्यांच्या गरजा 5 रुपयात पूर्ण होऊ शकत नव्हत्या। ती 3 भावंडे होती। तिघांनी सक्तीतून दिवसांनी एकदाच जेवायचं अशी अट घातली आणि आपल्या घरातील गुजरणही चालू ठेवली। इतरांच्या घरी जाऊन काम करू लागलेल्या आईच्या मदतीसाठी रमेशने छोट्या छोट्या नोकऱ्या करायलाही सुरुवात केली। माध्यमिक शाळेत शिकत असताना त्याने वर्तमानपत्र आणि दुधाच्या बाटल्या विकायला सुरुवात केली। त्या कठीण दिवसात कसे तरी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने, त्यांच्या नातेवाईकाने एकत्र येऊन वेदनादायक दिवस घालवले आणि एकमेकांना मदत केली। आयुष्यातील चढ उतारांच्या दरम्यान त्याने 10वी आणि 12वीचे शिक्षण घेतले आणि अखेर तो 12वीत नापास झाला। 12वीत नापास झाल्यानंतर रमेश बाबू सर्व अडचणी असूनही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण घेत राहिले। 12वी नापास झाल्यानंतर त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा केला। 1989 त्यांनी वडिलांचे दुकान काकांकडे 5 रुपये इतकं भाड्याने दिलेलं परत घेतलं आणि त्यांनी ते दुकान नव्यानं सुरू केलं। हे दुकान आधुनिक बनवून त्यांनी भरपूर पैसे कमवले आणि सुरुवातीला मारुती व्हॅन खरेदी केली। रमेश बाबू यांना स्वतःला गाडी चालवता येत नसल्याने त्यांनी कार भाड्याने द्यायला सुरुवात केली। आज रमेश बाबूंकडे 256 कारचा तोफा आहे आणि 60 हून अधिक चालक आहेत। 9 मर्सिडीज आहेत, 6 BMW कार आहेत, ऑडी कार देखील ही आहेत। रोल्स रॉयल सारख्या महागड्या कार चालवून ते लोकांकडून दिवसाच्या भाड्यासाठी 50,000 रुपये इतका शुल्क आकारतात। हे सर्व काम करूनही त्यांनी आपले वडिलोपार्जित काम सोडले नाही। ते अजूनही वडिलांच्या सलून दुकानमध्ये दररोज 2 तास इतकं काम करतात। जेव्हा रमेश बाबूंनी 2004 पहिल्यांदा अलिशियन कार खरेदी केली तेव्हा प्रत्येकाने सांगितले की तू खूप मोठी चूक करत आहेस। 2004 40 लाख खर्च करणे ही खूप मोठी गोष्ट होती। रमेश बाबू म्हणतात की माझ्या मनातही काही शंका होत्या आणि काही कोडीही होती, पण व्यवसाय वाढवण्यासाठी जोखीम ही घ्यावीच लागणार आणि मी ती घेतली। त्याच वेळी मी असाही विचार केला होता की जर प्रकरण आणखी बिघडले तर मी लक्झरी कार विकू। ती माझ्यासाठी फायदेशीर ठरली। काही लोकांकडे सेकंड हँड कार होत्या, पण लोकांची संपत्ती ही माझी नवीन लक्झरी कार बनली। आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की 2004 लक्झरी कार भाड्याने देणारे ते बंगळूर मधील पहिले व्यक्ती होते आणि त्यांचं म्हणणं, त्यांचा विश्वास आहे की मोठ्या शहरामध्ये व्यवसाय यशस्वी होण्यासाठी बराच वेळ लागतो, परंतु छोट्या शहरामध्ये आपल्याकडे अनेक पर्याय असतात। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा।
चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.